मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा कारण आपण शेतीविषयक नवनवीन माहिती या चॅनलद्वारे शेतकऱ्यांना देत असतो मित्रांनो सध्या तूर पीक फुल अवस्थेत आहे आणि फुल अवस्थेमध्ये आपण जर चार चुका केल्या तर नक्कीच आपल्याला फुलगळ जास्त दिसून येते त्यामुळे मी ज्या चार चुका सांगणार आहे या चार चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाही मित्रांनो बरेच शेतकरी विचारतात की फुल अवस्थेमध्ये पाणी द्यायचं का तर ज्या शेतकरी बांधवांची जमीन हलकी आहे ज्या जमिनीमध्ये पाण्याचा ताण खूप जास्त बसत आहे अशा जमिनीमध्ये आपल्याला तूर पिकाच्या फुल अवस्थेत अजिबात पाणी द्यायचं नाही कारण मित्रांनो जर खूप जास्त प्रमाणात ताण बसला असेल आणि आपण पाणी दिलं की झाड खूप जास्त प्रमाणात आपटेक करतं आणि जास्त प्रमाणात आपटेक केल्यामुळे आपल्याला फुलगळ जास्त दिसून येते परंतु ज्या शेतकरी बांधवांची जमीन भारी आहे ज्या जमिनीमध्ये पाण्याचा ताण बसलेला नाही ज्या शेतकरी बांधवांनी ड्रीप इरिगेशन केलं आहे असे शेतकरी बांधव थोड्या थोड्या प्रमाणात पाणी देऊ शकतात मित्रांनो दुसरी चूक म्हणजे बरेच शेतकरी कॉम्बिनेशन जे आहे आळीनाशिक बुरशीनाशक विद्राव्य खत किंवा टॉनिक चुकीचं कॉम्बिनेशन वापरतात आणि चुकीचं कॉम्बिनेशन वापरल्यामुळे द्रावण नास्तं मित्रांनो आपण जर चुकीचं कॉम्बिनेशन फुल अवस्थेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला तूर पिकामध्ये स्कॉर्चिंग असेल किंवा फुलगळ असेल आपल्याला दिसून येते त्यामुळे शेतकरी बांधून चुकीचं कॉम्बिनेशन अजिबात आपल्याला वापरायचं नाही आपल्याला जे अनुभव आहे त्याच कॉम्बिनेशनचा आपल्याला वापर करायचा मित्रांनो त्यानंतर महत्त्वाची तिसरी चूक बरेच शेतकरी फुल अवस्थेमध्ये दोन टक्के युरियाची फवारणी करतात किंवा बरेच शेतकरी माहिती नसल्यामुळे एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा देखील वापर करतात त्यामुळे मित्रांनो आपल्याला अवस्थेमध्ये एकोणावीस एकोणावीस किंवा दोन टक्के युरिया अजिबात फवारायचा नाही जर आपण फुलावस्थेमध्ये दोन टक्के युरिया एकोणावीस एकोणावीसची फवारणी केली तर नक्कीच आपल्याला फुलगळ दिसून येणार आहे मित्रांनो त्यानंतर बरेच शेतकरी फक्त ज्यावेळेस फुलावस्था असते त्यावेळेस आळीनाशकाचा वापर करतात मित्रांनो आपल्याला फक्त अळीनाशकाचा वापर करायचा नाही अळीनाशकासोबत टॉनिक विद्राव्य खत बुरशीनाशक जे काही असेल ते आपल्याला वापरायचं कारण प्रत्येक शेतकरी परत परत फवारणी करू शकत नाही त्यामुळे आपल्याला असं कॉम्बिनेशन घ्यायचं ज्या कॉम्बिनेशनमुळे आळीचं नियंत्रण होईल बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण होईल त्याचबरोबर आपल्या झाडाला खतदेखील उपलब्ध होईल मित्रांनो आपण जर फुल अवस्थेमध्ये योग्य खताचा वापर केला योग्य विद्राव्य खताचा वापर केला टॉनिकचा वापर केला तर नक्कीच आपल्या तूर पिकामध्ये फुलगळ कमी होत असते तर मित्रांनो ह्या महत्त्वाच्या चार चुका आहे या चार चुका आपल्याला तूर फुल अवस्थेमध्ये अजिबात करायच्या नाही नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला फक्त एक लाईक करून घ्या चॅनलला नवीन असाल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा